राजेंद्र देशमुख खरच लढणार का? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. गेले काही दिवस खानापूर मतदारसंघातून माजी आमदार राजेंद्र देशमुख लढणार असल्याची चर्चा आहे. दरम्यानच्या काळात त्यांची शरद पवार, विश्वजित कदम यांच्यासोबत बैठक झाल्याची चर्चाही आहे. कालच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 29 ऑक्टोबर पर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर राजेंद्र देशमुख खरंच विधानसभा लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. 1995 ते खानापूर आटपाडी मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी ते शिवसेना भाजप सरकारसोबत गेले होते. 1995 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते उमेदवारी करणार असल्याची चर्चा होते. निवडणुकीच्या अगोदर काही दिवस या बातम्या यायला सुरुवात होते. आटपाडीच्या अस्मितेचा विषय चर्चेत येतो. राजेंद्र देशमुख आता लढणारच असंही बोललं जातं, पण ऐनवेळी पुन्हा ते कुणाला तरी पाठिंबा देतात आणि मागे जातात. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा 5 विधानसभा निवडणुकीत हेच चित्र आहे. 5ही वेळा राजेंद्र देशमुखांच्या उमेदवारीची चर्चा झाली आणि ऐन युद्धाच्या वेळी त्यांनी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवत पाठिंबा देऊन मोकळे झाले. गतवेळी त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख उभे राहिले होते, पण त्यांना पडलेल्या मतांची आकडेवारी धक्कादायक होती. आता 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. सुहास बाबर यांना खिंडीत गाठण्यासाठी एकास एक लढत व्हावी आणि उमेदवारी राजेंद्र देशमुखांनी करावी अशी काही लोकांची इच्छा आहे. पण असं होणार का? राजेंद्र देशमुख लढणार की ऐनवेळी कुणाला तरी पाठिंबा देऊन मोकळे होणार? हा वेताळानं राजा विक्रमाला विचारावा असा प्रश्न आहे.